एवरीवन, वेलकम टू रुचि पैलेट टेस्टी राइड। आज मी शेयर करती है चटनी का वीडियो। चटनी चे नाव है हिरवी चटनी। नाव एक है पण तीन वेगवेगळ्या चवीच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आज मी तुमच्यासोबत शेयर करणार आहे। यामध्ये साधी चाट मध्ये वापरली जाणारी, सँडविच मध्ये वापरली जाणारी आणि कबाब किंवा स्टार्टर सोबत दिली जाणारी असे तीन चटणीचे प्रकार असतील। बघूया आजचा व्हिडिओ। बेसिक चटणी बनवण्याकरिता कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिना, हिरवी मिरची चॉप करून घेतलेली आहे, अद्रक, जिरेपूड, आमचूर पावडर, काळं मीठ थोडंसं घालायचं, साधं मीठ। आता या मिश्रणामध्ये एक महत्त्वाची वस्तू मी घालणार आहे, ती म्हणजे शेव घेतलेली आहे। शेवऐवजी आपण जाड शेव, बारीक शेव, फाफडा किंवा फुटाण्याची डाळ, ज्याला आपण डाळ किंवा डाळवं म्हणतो, ते सुद्धा घालू शकतो। हे घालण्याचं कारण म्हणजे हे जर वाटण आपण नुसतंच बारीक केलं तर त्याचं वाटण तयार होईल, चटणी होणार नाही। चटणी होण्याकरता यामध्ये थिकनिंग एजंट म्हणजे कार्ब्स किंवा कर्बोदक असलेलं काहीतरी पाहिजे, याकरता आपण हे वापरत आहोत। आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे। यामध्ये आपण आमचूर घातलं होतं टेस्ट बॅलेन्स करण्याकरता। इथे मी आता थोडीशी पिठी साखर पण घालणार आहे। आता आपण बारीक करून घेऊ। यात आता अजून एक इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे। यामध्ये मी तेल घालणार आहे। साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून तेल घालती आहे। तेल घातल्यामुळे चटणीची शेल्फ लाईफही वाढते, 3 ते 4 दिवस ती व्यवस्थित टिकते। आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण त्याला ब्रेडवर किंवा पाववर स्प्रेड करतो तेव्हा ती इव्हनली स्प्रेड होते, त्यामुळे सँडविच वगैरे जे असतात त्याच्यामध्ये ती एका जागी चिटकून राहत नाही, व्यवस्थित सगळीकडे पसरली जाते। आता हे तेल घातलेलं आहे, हे पुन्हा एकदा छान बारीक करून घ्यायचं आहे। तयार झालेली चटणी आता मी बाउलमध्ये काढून घेणार आहे। चटणी आपण बघू शकतो खूप सुंदर कलर आलेला आहे आणि याचं टेक्स्चरही खूप छान झालेलं आहे। ही चटणी आपण समोसे, कचोरी, भजे यासोबत सर्व करू शकतो। कुठल्याही चाटसाठी जी हिरवी चटणी बनवली जाते ती आपली इथं तयार झालेली आहे। रस्त्याच्या कडेला सँडविचेसच्या गाडीवर सँडविचेसमध्ये जी हिरवी चटणी वापरली जाते ती कशी करायची ते आता आपण बघूया। थोडीशी चटणी मी काढून घेणार आहे। सँडविचमध्ये वापरली जाणारी हिरवी चटणी बनवण्याकरिता बेसिक चटणी जी आत्ता आपण बनवली त्यातली चटणी इथं मी काढून घेतली आहे। आता या चटणीमध्ये थोडंसं घट्ट आणि कमी आंबट दही घालायचं। अर्धी वाटीसाठी 1 टेबलस्पून दही घातलं आहे, मिक्स करून घेऊ। दही घातल्यामुळे या चटणीला एक वेगळा स्वाद येतो आणि त्यामुळे जे आपलं सँडविच असतं ते अतिशय टेस्टी लागतं, शिवाय मॉइस्ट म्हणजे थोडंसं असं छान ओलसर असं त्याचं टेक्स्चर तयार होतं। तर अशी ही स्ट्रीट फूड किंवा सँडविचेसमध्ये वापरली जाणारी हिरवी चटणी आपली इथं तयार झालेली आहे। बेसिक चटणी आणि सँडविचची ही चटणी असे 2 प्रकार आपले झालेत। चटणीचा 3रा जो प्रकार आहे तो म्हणजे व्हेज, नॉनव्हेज, स्टार्टर किंवा कबाबसोबत सर्व केलेली जाणारी जी चटणी असते हिरवी चटणी, त्या चटणीचा प्रकार आहे हा। बेसिक चटणी इथं घेतलेली आहे। आता ही जी चटणी असते ही बाकी चटण्यांच्या मानाने चवीला कमी आंबट असते, शिवाय टिकाऊ पण असते आणि मेन म्हणजे क्रीमीनेस असतो त्याच्यामध्ये। तर त्यासाठी या चटणीमध्ये 1 टेबलस्पून मेयोनीज घालायचे, हाच रेशो ठेवायचा आहे अर्धी वाटी चटणीसाठी 1 टेबलस्पून मेयोनीज। तर अशा प्रकारे आपली कबाब किंवा स्टार्टर सोबत दिली जाणारी हिरवी चटणी पण तयार झालेली आहे। आपण बघू शकतो
एकदम छान सॉफ्ट आणि क्रीमी झालेली आहे। तर अशा या तीनही चटण्या आपल्या इथं रेडी झालेल्या आहेत। बघू शकतो आपण, ही ती आहे जी बेसिक हिरवी चटणी आहे, सुरुवातीला आपण बनवली होती, जी कुठल्याही तळीव पदार्थासोबत किंवा चाटच्या पदार्थांसोबत आपण त्याला सर्व करू शकतो। हा दुसरा प्रकार आहे सँडविचची चटणी। ही आहे तिसरी चटणी जी आपण मेयोनीज घालून तयार केलेली आहे आणि जी आपण कबाब किंवा व्हेज नॉनव्हेज स्टार्टरसोबत सर्व करू शकतो। एकाच नावाच्या पण तीन वेगळ्या प्रकारच्या चटणीचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर केला। तीनही चटण्या आपण वेगवेगळ्या पदार्थांसोबत सर्व करतो। तुम्हीही हे पदार्थ करा, त्यासोबत या चटण्याही बनवा, तुमच्या प्रतिक्रियाही मला कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनलला अजून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर तेही त्वरित करा। पुन्हा भेटू लवकरच। धन्यवाद।